उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्ज्वल निकम यांनी मुंबादेवीचं दर्शन घेतलंय. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्ज्वल निकम विरुद्ध महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आलाय. दरम्यान देवदर्शनानंतर उज्ज्वल निकम यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. मुंबई उत्तर मध्य या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी माझी काल भाजपाचा उमेदवार म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि त्यानंतर आज खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्यातील दुसरी इनिंग ज्याला राजकीय इनिंग असं म्हणता येईल याची सुरुवात आजपासून करण्याच्या अगोदर मी आज या मुंबादेवीचं दर्शन घेतलं. सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याची ताकद मला मिळो हीच प्रार्थना मी आज देवीजवळ केली. वर्षा गायकवाड यांचा किती आव्हान आहे काय वाटतं, किती आव्हान असेल आणि कशाप्रकारे आपण ठरवलं, रणनीती कशी असेल तुमची? मी न्यायालयात कोणालाही समोरच्या पक्षाला कधी कमी लेखलं नाही, त्यामुळे वर्षाताई ह्या सिनियर राजकारणी धुरंधर नेत्या आहेत याची मला कल्पना आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.